नमस्कार, मेजवानी परिपूर्ण किचन मध्ये मी विष्णू मनो तुमचं मनापासून स्वागत करतो। नूडल्स हा प्रकार असा आहे की जवळपास 90% भारतीयांना तो आवडतो। नूडल्सचं मूळ तसं आहे चायना, आणि आता एका संशोधनात असं लक्षात आलं की चायनामध्ये 4000 वर्षापूर्वी तयार केलेले नूडल्स जतन करून ठेवलेले आढळले। तर हे नूडल्स जेव्हा भारतात आले तेव्हा आपण त्याला आपल्या चवीनुसार तयार केलं। ओरिजिनल चायनाचे नूडल्स तसे आपल्याला सहसा आवडणार नाही, मग आपण काय केलं, आपले थोडे मसाले, आपल्या आवडणारी चव त्याच्यामध्ये घातली आणि नूडल्स तयार केले। असाच एक वेगळा नूडल्सचा प्रकार पाहायचा आहे आजच्या भागात। चला सुरुवात करूया मेजवानी परिपूर्ण किचन। दह्यातले नूडल्स आपल्याला तयार करायचे आहे आणि त्यासाठी आपल्याला साहित्य लागेल, अर्थात नूडल्स, त्याच्यानंतर मीठ, कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट, थोडी साखर, फ्रेश क्रीम आणि घोटलेलं मलाईचं मऊ असं दही। आणि नूडल्स घेताना तुम्ही आटा नूडल्स घेतले तर जास्त चांगलं होईल, म्हणजे मैद्यापेक्षा आट्याचे नूडल्स जास्त छान चविष्टसुद्धा लागतात। आणि प्रोसेस सोपी आहे, सगळ्यात पहिले नूडल्स आपल्याला उकळून घ्यायचे आणि त्यासाठी पाणी, त्यामध्ये थोडंसं मीठ आणि पाणी छान उकळायचं। कित्येक लोक काय करतात की नूडल्स शिजवताना पाण्यामध्ये तेलाचा वापर करतात, पण तो तसा करू नका। कारण काय असतं की त्यांनी उगाच तेलही आपलं वाया जातं, कारण नंतर ते पाणी फेकतात। तसं ते पाणी न फेकता त्याचं छान व्हेजिटेबल क्लिअर सूपसुद्धा छान होतं की त्या पाण्यामध्ये नंतर तुम्ही बारीक चिरलेल्या व्हेजिटेबल्स घाला, थोडंसं मीठ घाला, काळी मिरी घाला आणि ते सूप तयार होतं। दुसरी एक छोटीशी टीप अशी देता येईल की नूडल्स जेव्हा आपण जास्त प्रमाणामध्ये शिजवतो तर त्यावेळी ते एकदम न शिजवता थोडे थोडे शिजवा। म्हणजे समजा 1/2 किलो नूडल्स असतील तर 200 ग्रॅम किंवा पावपावभर दोनदा शिजवा आणि नूडल्स शिजवल्यानंतर ते असे पसरून ठेवा, जेणेकरून ते थंड होतील आणि सुटतील। पाणी उकळल्यानंतरच यामध्ये आपण नूडल्स घालूयात। आणि एक गोष्ट अशी की नूडल्स जेव्हा आपण शिजवतो ते पूर्णपणे नका शिजवू, 90% शिजवा आणि 10% जे आहेत ते त्याची जी स्वतःची गरबी असते त्याच्यामुळे शिजतात आणि मग ते ओव्हर कुक होत नाही। नाही तर आपण काय करतो की पूर्ण नूडल्स शिजवतो मग गाळून घेतो आणि त्याच्यामध्ये जी गरमी असते त्यांनी मग ते पुन्हा चिकट होतात। हे नूडल्स असे तयार झाल्यानंतर आता पहा, ह्याच्यात मी पूर्ण तसे शिजवलेले नाही आहेत, हे बाकी 10% ह्याच्यात होतील। पाणी पूर्ण काढून घ्यायचं आणि मागाशी मी म्हटलं त्याप्रमाणे याचं सूप आपण तयार करू शकतो। आता सगळं सोपं आहे, हे घोटलेलं दही, त्यामध्ये साखर, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट थोडीशी घालायची, खूप जास्त नाही, आणि हे सगळं छान एकत्र करून घ्यायचं। मध्यंतरी तायवानमध्ये मी गेलो असताना मला सवय आहे की कुठल्याही नवीन गावात, नवीन शहरात, नवीन देशात गेलं की छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये, गावांमध्ये फिरायचं आणि तिथे काय मिळतं ते बघायचं। तर तिथे असं लक्षात आलं की हे नूडल्स जे आहेत ते मोठ्या प्रमाणात तिथे त्याचा व्यवसाय होतो, आणि जसे आपल्याकडे पापड वगैरे वाळत घालतात ना तसे नूडल्स असे मोठे असे जाळेच्या जाळे वाळत घातलेले होते आणि ते पण गंमत आली। म्हणजे पुष्कळ तुम्हालासुद्धा नेटवर तुम्ही शोधलं तर तुम्हालासुद्धा त्याची चित्र दिसतील, तिथे पाहून छान असं वाटतं। त्याच्यानंतर हे झालं नूडल्स, हे असे नूडल्स गोळा झाल्यानंतर त्याला सुटं करण्यासाठी सुद्धा तेलाचा वापर करू नका, तो पाण्याच्या वापराने होतो। कित्येक वेळा आपण नूडल्स शिजवून फ्रीजमध्ये ठेवतो आणि फ्रीजमधून बाहेर काढल्यावर असाच प्रकार होतो, तर त्यावेळी सुद्धा थोडंसं असं पाणी शिंपडायचं, थंड पाणी, आणि नूडल्स जे आहेत ते सुटे करून घ्यायचे। आता ह्याला जी स्वतःची गरमी होती त्यांनी ते उरलेले 10% नूडल्स शिजलेले आहेत आणि नंतर असे छान नूडल्स शिजल्यावर यामध्ये फ्रेश क्रीम,
हे तयार केलेलं दही, सगळं छान एकत्र करायचं। आणि यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट तर वापरली आहे, पण कांदा असा वापरलेला नाही, पण एक बारीक लांब चिरलेला कांदा जर वापरला किंवा तुमच्याकडे स्प्रिंग ओनियन असेल पातीचा कांदा तो सुद्धा छान वाटेल। आणि शक्यतो कांद्याचा रंग जो आहे तो लाल घ्या, म्हणजे पांढऱ्या रंगाचे नूडल्स त्याच्यावर लाल रंगाचा कांदा। आणि याच्याबरोबर आपण एक गाजर देऊ, म्हणजे बारीक चिरलेला गाजर। याच्याबरोबर थोडस सॅलड, त्याच्याबरोबर मुळा, आणि हिरवी कांद्याची पात असेल तर ती छान अशी पात। थोडी कोथिंबीर। दह्यातले नूडल्स कसे गेले? वन्स मोर। दह्यातले नूडल्स साहित्य: आटा नूडल्स 150 ग्रॅम, दही 1.5 वाटी, आलं लसूण पेस्ट 1/2 चमचा, फ्रेश क्रीम, कोथिंबीर आवश्यकतेनुसार, मीठ, साखर चवीनुसार, कांदा गाजराचे काप सजावटीसाठी। कृती: दह्यातले नूडल्स तयार करताना गॅसवरील एका भांड्यात पाणी, मीठ घालून पाण्याला उकळी आली की त्यामध्ये नूडल्स घालून शिजवून घ्या। नंतर शिजलेल्या नूडल्स मधलं पाणी जाळीच्या सहाय्याने एका बोल मध्ये काढून घ्या। नंतर दह्याला घोटून घेऊन त्यामध्ये साखर, मीठ, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट घालून मिक्स करून दही पेटून घ्या। नंतर बॉइल्ड नूडल्स एका प्लेट मध्ये काढून त्यावर पाण्याचा शिंतोडा मारून नूडल्स मोकळे करून घ्या। नंतर थंड झालेल्या नूडल्स वर फ्रेश क्रीम, घोटलेलं दही घालून मिक्स करून तयार नूडल्स सर्व्हिंग डिश मध्ये काढून वरून कांदा व गाजराच्या कापानी सजवून थोडीशी कोथिंबीर भरभरून सर्व्ह करा। दह्यातले नूडल्स। आपल्या या मेजवानीच्या किचन मध्ये अनेक दिग्गज मंडळी येतात आणि आपली कला सादर करतात, म्हणजेच पाककला सादर करतात। आज आपल्या बरोबर आहे भारताची गोल्ड मेडलिस्ट सायकलपटू ऐश्वर्या गुजर। आपण ऐश्वर्याचं स्वागत करूया। नमस्कार। मेजवानी परिपूर्ण किचन मध्ये तुझं मनापासून स्वागत। मला वाटलं तू सायकल वगैरे घेऊन येशील। नाही ना, घेऊन येणार होते पण स्टेज जरा। अच्छा, मला एक सांग ऐश्वर्या की कधीपासून सायकल चालवायला सुरुवात केली आणि असं कधी वाटलं की नाही आपण याच्यात करिअर करावं? सायकल ऍक्च्युली ही माझी लहानपणापासूनच आवड होती। मी मुळातच चालायलाच खूप लवकर शिकले, म्हणजे मी चालायला शिकले आणि नंतर मम्मी पप्पांनी मला वॉकर आणून दिला। बरं, असं झालं। तर माझी पहिली म्हणजे नॉर्मल आपली मोठी सायकल मला 4th स्टँडर्ड मध्येच मिळालेली। ते आपल्या साध्या क्लासला जाता येतानाच वापरायचे। मग व्यायामशाळेत मी ॲथलेटिक्सची प्लेअर होतीच आधीपासून। मग मला असं वाटलं की सायकलिंगमध्ये मुलींचं हे जरा कमी आहे, म्हणजे 10 मुलं तर कुठे 2 मुली आहे, तर आपण स्वतःहून जर पुढे गेलो तर आपल्याबरोबर बाकीच्या मुली पण प्रोत्साहन होऊन पुढे येतील असं मला वाटलं। मग हळूहळू मी चालू केलं। मग ह्याबरोबर माझ्या मम्मी पप्पांनी पण मला पूर्ण सपोर्ट दिला। मग पप्पा मला जबरदस्ती उठून दररोज सकाळी घेऊन सायकलिंगला जायचे की नाही चल, म्हणजे एकदा तू ठरवलंयस तर तू करूनच टाक। मग तसं हळूहळू सुरू केलं। मग कॉम्पिटिशन मध्ये पार्ट घेऊन मग 3rd आले पहिला, मग 2nd आले, मग एकदमच हे झालं। गोल्ड मेडल मिळालं तेव्हा कसं वाटलं? गोल्ड मेडल मिळालं तेव्हा एक ड्रीम कम ट्रू टाईप होत ते जास्त एकदमच, म्हणजे कसं एक आवड पासून आपण चालू करतो ते वेगळंच हे होतं त्याच्यात प्रगती। आणि आज आता तू रेसिपी सुद्धा करणार, तर ही रेसिपीची आवड आणि सायकलिंग करणं हे कसं काय? हे माझं म्हणजे सायकलिंग पप्पांकडनं आणि रेसिपी मम्मीकडनं हे दोन्ही असं बॅलन्स झाल्यासारखं झालंय। बरोबर। तर आज मी करणार आहे मशरूम पास्ता विथ व्हाईट सॉस। मशरूम पास्ता विथ व्हाईट सॉस, साहित्य सांग।
ह्याच्यासाठी सर्वात प्रथम आपण बॉईल केलेला पास्ता घेणार आहोत. हे बॉईल करण्याची पद्धत पण वेगळी आहे. पाण्यात ऑलिव्ह ऑइल, मोस्टली ऑलिव्ह ऑइल यूज करा, साधा ऑइल पण चालेल पण प्रेफरन्स ऑलिव्ह ऑइल, ते करून आणि थोडं मीठ घालून हा बॉईल करून घ्यायचा. हार्डली 10-15 मिनिट्स लागतात. दूध, उभा कापलेला कांदा, बरोबर, कॉर्न न बॉईल केलेले, उभा कापलेले हे मशरूम, मैदा, उभे कापलेले ग्रीन, रेड आणि येल्लो सिमला मिरची, मीठ, थोडं बटर, काळी मिर्च आणि चीज. पहिला आपण व्हाईट सॉस तयार करून घेऊया. त्यासाठी बटर लागणार आहे थोडं. त्या सर्वात प्रथम आपण ह्याच्यात बटर घालून घेऊया. बटरचं असं काही वेगळं प्रमाण नाही. आता बटर घातल्यावर मग त्यानुसार आपण मैदा आणि दुधाचं प्रमाण घेऊया. त्यामध्ये आपल्याला मैदा घालायचा. मैदा हळूहळू घालायचा, म्हणजे तो कसा सोक करून घेतो ना ते सगळं बटर. हे करू. हा हा हा. मैद्याचं प्रमाण जास्त झालं तरी काय प्रॉब्लेम नाही आहे. ते दुधानंतर आपण हे करून घेऊ शकतो. ते पूर्ण बटरला ते सोक करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यात आपण दूध घालूया. हळूहळू बघून घालायचं, नाहीतर आहे ना मग ते सगळं जरा घट्ट होत जात आणि मग ते लम्स फॉर्म होतात. आईनी काय काय शिकवलं आता? आईनी आता तसे खूप पदार्थ शिकवलेत, नॉनव्हेज मध्ये जास्त. ऍक्च्युली पहिला पदार्थ मी बनवला तो नॉनव्हेज मधलाच बनवलेला, बोनलेस चिकन होतं ते. व्हेज मध्ये पण बरेच आहेत, व्हेज स्टार्टर मध्ये जास्त. आता ह्याच्यात आपण थोडं चीज घालूया. ठीक आहे. चीज असं थोडं स्लाइस चीजच घ्या, श्रेडेड चीज पण चालतं, पण ते थोडं हे असं छोटे छोटे हे करून तुकडे करून घालायचं. पहिली सायकल आठवते का तुला? हो हो, पर्पल कलरची छोटी सायकल, ट्राय सायकल म्हणतो ती, गच्चीवर चालवायचे माझ्या. ती आहे अजून? हो ती होते, म्हणजे आता मी रिसेंटली शिफ्ट झालो पण दादरला मी जोपर्यंत होते तेव्हा होते. म्हणजे माझी सगळ्या सायकली आतापर्यंत मी ठेवलेल्या माझ्या बरोबर, मध्ये शिफ्टिंग मध्ये जरा गोंधळ झाला. पण आता जी माझी रिसेंट सायकल आहे, जी रेसर सायकल आहे, ती अजूनही माझ्या बरोबर आहे. हो, सायकलिंग ही गोष्ट कशी, आपण सकाळी हे एक विरंगुळा म्हणून पण करू शकतो. बरोबर. आता कसा वेळ मिळतो तुला? आता मला वेळ ऍक्च्युली जास्त नाही मिळत, कारण का कॉलेजेस माझं 8:30 असल्यापासून 8:30 वाजता असतं ना, त्याच्यामुळे जास्त वेळ नाही मिळत. पण तरी जसा वेळ मिळतो तसं मी ट्राय करते की मी सायकलिंग मध्ये थोडं करू. आणि शाळेनी आणि कॉलेजनी कसं प्रोत्साहन दिलं? हो, शाळेत ऍक्च्युली मजा झाली की मी एकटीच होते जी सायकलिंग करत होते. सो माझ्या एकटीसाठी फॉर्म आणि हे त्यांनी खूप साथ दिला. माझं सगळं एंट्रीज पाठवताना हे पाठवताना तर हे जरा घट्ट झालं ना, ह्याच्यात थोडं दूध. ओके. तसं जसं हे होत असेल ना, याची कन्सिस्टन्सी वाढवण्यासाठी दूध घालूया. ह्याच्यात काळी मिरी घालायची. चालेल. ठीक आहे. हो हो. आपण याला छान एकत्र करून घेऊ. आज खुद्द ऐश्वर्या आपल्या बरोबर आहे आणि एक छान पास्त्याचा प्रकार आपण करतोय. व्हाईट सॉस तयार आहे. हो. आता पुढे काय? मला वाटतं तू पॅन गॅस सुरू केलाय ना? हो हो, गॅस सुरू केलाय. आता ह्याच्यात आपण व्हेजिटेबल्स घालून पास्ताचं हे करूया. त्याच्यात पहिलं आपण तेल, ऑइल हे ऑइल पण ऑलिव्ह ऑइल यूज केलं असं प्रेफरन्स आहे. अच्छा. पण नॉर्मल ऑइल पण आपलं चालेल, काय हरकत नाही. ह्याच्यात आपण कांदा घालणार आहे उभा चिरलेला. ठीक आहे. ज्यावेळी तुला गोल्ड मेडल मिळालं तर किती किलोमीटर होत ते टास्क की काय कसं? हो, ते टास्कच होत. ते 15 किलोमीटर होत अराउंड. तर तेव्हा ते वेगळंच होत. आम्ही वाशीच्या साइडला आलेलो जेव्हा ते सगळं होत.
मजा होती ती एक वेगळीच. ऍक्च्युली एक्सपेक्टेड नव्हतं की मी एकदम येईन, पण तयारी होती की नाही म्हणजे मी येणारच आहे फर्स्ट म्हणून. रेसमध्ये एक हे होतं, एक मी सायकलिंगमध्ये मोठा टास्क केला तो 24 किलोमीटरचा होता. तो होता आपला सायक्लेथॉन, जेव्हा सी लिंक पहिल्यांदा सायकल आणि टू व्हीलरसाठी ओपन झालेला तेव्हा मी केलेला. तेव्हा पण अराउंड 24च एंट्रीज होते, त्याच्यात आम्ही तिघीच मुली होतो. तर आम्हाला किती वेळ लागला त्याला? ऍक्च्युली आम्हाला 1-1.5 hours झाला. ठीक आहे. पण ते कसं एक जॉय राईडच होती ऍक्च्युली, म्हणून त्याच्यात काय हे नाही. पण एक मोठ हे होत की 24 किलोमीटर आणि सीलिंग वरण चालवण ते एक हे होत. आता ह्याच्यात आपण सिमला मिरची. रेड येलो आणि ग्रीन, त्यात तो लाल तांबूस कांदा. हो, कलरफुल पास्ता झाला. माझी छोटी बहीण आहे, तिला हा पदार्थ सर्वात जास्त आवडतो. अच्छा. कधी पण काही विचारलं ना की काय करायचं, पास्ता. आता कधी मी दमलेली असो काय की ताई प्लीज पास्ता. आता मी याच्यात मशरूम टाकले, ते पण उभे चिरलेलेच आहेत. ते लवकर होतील, फारसा त्याला वेळ लागणार नाही. तर ह्याच्यात आपण कॉर्न घालूया. ठीक आहे. स्वीट कॉर्न हा न बॉइल केलेला आहे. हे काय नुसतं फ्राय हे केलं तरी बरोबर होतं पटकन. आणि घरी साधारण प्रसंग येतो का स्वयंपाक वगैरे करणं? हो येतो ना, म्हणजे आवड असल्यामुळे ना. मी मम्मी असे अल्टरनेट कधी, मम्मी म्हणाली की आज मी दमले आज तू कर, की मग हा चला आज मी करते. चला चांगला. आणि तुझ्यात तर मग मम्मीला जास्त आवडतं की बाबांना? पप्पांना. पप्पा म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असले तरी ऐश्वर्या तू करणार. अच्छा. ह्याच्यात आपण पास्ता घालायचा. हा थोडा घालून स्टिअर फ्राय करून मग परत थोडा असा वाटला तर घाला. बरोबर. म्हणजे एकदमच सगळा घालू नका, कारण का भाजीचं प्रमाण मग पास्ताचं हे सगळं सॉसचं प्रमाण. हो, सॉस घालू. हो पण या पास्त्याचं एक आहे हा करायचा आणि लगेच करायचा, खूप वेळ जर ठेवला तर मजा येत नाही. इव्हन बॉइल केला ना पास्ता की पण लगेच करायला घ्यायचा, नाहीतर आहे ना तो असा जरा चिवट असा चिकट होतो. होतो. नंतर आपण साईडला ह्याच्यात जरी व्हाईट पास्ता थोडा व्हाईट सॉस उरला तरी कोणाला जास्त कन्सिस्टन्सी जास्त पाहिजे असतो, कोणाला असा थिक आवडतो, तर ते सगळं रेडी. हो, या पास्त्याला थोडं अजून अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी आपण ह्याचं जरा थोडं डेकोरेशन करूया. आपल्याकडे एवढे कलर्स अवेलेबल आहेत, सो त्याचा आपण थोडा यूज करून ह्याचं जरा डेकोरेट करून अजून अट्रॅक्टिव्ह बनव. रेड ग्रीन आणि येलो. आपण मोठ्या मोठ्या रेस्टॉरंट्समध्ये जातो, फाय स्टार हॉटेल्समध्ये जातो, तर तेव्हा हा प्रकार करायला वेगळी मंडळी असतात. म्हणजे शेफनी रेसिपी केल्यानंतर त्या टेबलवर येते, तो त्याला छान डेकोरेट करतो आणि नंतर आपल्यासमोर आणतो, जास्त मजा येते. सो मशरूम पास्ता विथ व्हाईट सॉस रेडी आहे. मशरूम पास्ता विथ व्हाईट सॉस कसा केला? वन्स मोर. मशरूम पास्ता विथ व्हाईट सॉस. साहित्य: पास्ता 100 ग्रॅम, उभे चिरलेले कांदे 2, प्रत्येकी एका लाल पिवळा हिरव्या सिमला मिरच्यांचे काप, चिरलेलं मशरूम, स्वीट कॉर्न प्रत्येकी अर्धी वाटी, मैदा 2-3 चमचे, काळी मिरी पूड 1/2 चमचा, दूध, चीज स्लाइस, बटर, तेल आवश्यकतेनुसार, मीठ चवीनुसार. कृती: मशरूम पास्ता विथ व्हाईट सॉस बनवताना गॅसवरील भांड्यात बटर घालून ते गरम झालं की त्यामध्ये मैदा घालून थोडं ढवळून घेऊन नंतर त्यामध्ये दूध घालून ढवळून घेऊन त्यामध्ये चीज स्लाइसचे काप,
व काळी मिरी पूड घालून सारखं ढवळत ठेवून उकळून घेऊन व्हाईट सॉस तयार करून घ्या. नंतर पॅन मधील तेलावर कांदा घालून थोडासा परतून घ्या. त्यामध्येच हिरव्या लाल पिवळ्या सिमला मिरच्यांचे काप, मशरूमचे काप, स्वीट कॉर्न्स घालून तेलावर परतून घ्या. नंतर त्यामध्ये मीठ व बॉइल्ड पास्ता घालून मिक्स करून त्यामध्ये तयार व्हाईट सॉस घालून मिक्स करून तयार पास्ता सर्व्हिंग डिश मध्ये काढून वरून तिन्ही प्रकारच्या सिमला मिरच्यांच्या कापांनी सजवून सर्व्ह करा मशरूम पास्ता विथ व्हाईट सॉस. ऐश्वर्याने तयार केलेला पास्ता आणि तिचा अनुभव जो तिने सांगितला तो तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. आणि तुमच्याकडे जर काही छान रेसिपीज असतील त्या सुद्धा आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आमचा पत्ता आहे मेजवानी परिपूर्ण किचन, ईटीव्ही मराठी, भगवती हाऊस, बी विंग, दुसरा मजला, दिरा देसाई रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई 400053. आमचा ईमेल आयडी आहे mejwani@etv.co.in. मेजवानी परिपूर्ण किचन मध्ये मिस झालेले पदार्थ तुम्हाला पुन्हा युट्यूब वर पाहता येतील. ऐश्वर्या, सायकल चालवायला तर तुला मजा येते नक्कीच. आणि आज किचन मध्ये कसं वाटलं तुला? खूप मजा आली. सायकलिंग, इंजिनिअरिंग ह्याच्यात ह्याच्यात एक वेगळं काहीतरी येऊन इथे करायला एक वेगळा अनुभव मिळाला. चल तू इथे आलीस त्याबद्दल मेजवानीच्या टीम कडनं हे सर्टिफिकेट. थँक्यू. आणि ही छोटीशी भेट. थँक्यू. पुन्हा भेटूयात मेजवानी परिपूर्ण किचन मध्ये वेगवेगळ्या रेसिपीज सह, वेगवेगळ्या कलाकारांसह, वेगवेगळ्या गेस्ट सह. तोपर्यंत नमस्कार.